कोल्हापूरचा अभिमान आणि स्वाभिमान जपण्याचं काम आपण केलं आहे. लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधी उमेदवारांची कुवत आणि क्षमता जनता ओळखून आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातूनही मला जनतेचं पाठबळ मिळत आहे. या निवडणुकीत कुणाला हद्दपार करायचं हे जनतेनं ठरवलं असून मी माझ्या कर्तृत्वानं सर्वसामान्यांच्या मनात स्थान मिळवलं आहे. पदयात्रेला होत असलेली गर्दी आणि प्रतिसाद हे त्याचंच प्रतीक आहे असे उद्गार खासदार महाडिक यांनी काढले. कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरी आणि पदयात्रेवेळी ते बोलत होते. पदयात्रेत शेकडो स्थानिक रहिवाशांनी सहभाग घेत आपला पाठिंबा व्यक्त केला. काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिरापासून या पदयात्रेला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. यावेळी शाहूपुरी प्रभागाचे माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे, माजी महापौर प्रतिभा नाईक नवरे, प्राध्यापक जयंत पाटील, सुनील कदम, पूजा नाईक नवरे, शैलेश पाटील, स्वप्नील नाईक नवरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शाहूपुरीतील सर्व गल्ल्या पिंजून काढत निघालेल्या या प्रचार फेरीमध्ये स्थानिक रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठिकठिकाणी खासदार महाडिक यांचं जल्लोष आणि उत्साहानं स्वागत झालं. ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून खासदार महाडिक यांना आशीर्वाद दिले. वाद्यांच्या गजरात सुमारे 2 तास शाहूपुरी परिसरात ही प्रचार फेरी सुरू होती. विशेष म्हणजे भर उन्हातही नागरिकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. या फेरीचा समारोप शाहूपुरी चौथ्या गल्लीतील विठ्ठल मंदिरात झाला. खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपण अहोरात्र कष्ट घेतलेत. खासदार पदाला न्याय दिल्यामुळं सर्वसामान्यांचं पाठबळ मिळतंय. कोल्हापूर जिल्ह्याचं दैवत असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सर्वप्रथम मागणी केली आणि आता पाठपुरावाही करतोय. त्यामुळं कोल्हापूरची शाहूप्रेमी जनता आपल्याला प्रचंड मताधिक्यानं निवडून देईल याची खात्री खासदार महाडिक यांनी बोलून दाखवली. कोल्हापूरचा भूमिपुत्र म्हणून माझ्या कामातून मी कोल्हापूरचा अभिमान आणि स्वाभिमान जपल्याचं ते म्हणाले. विकास कामांचा पहिला टप्पा पूर्ण केलाय. आता पुढील कालावधीत जी कामं मार्गी लावायची आहेत त्याचा आराखडा तयार आहे. विकासाचं विजन साकारण्यासाठी विजयी करा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं. शाहूपुरी परिसरातील राधेय मित्र मंडळ, भडका ग्रुप, पंचमुखी गणेश मंडळ, शाहूपुरी युवक मंडळ, पंचरत्न तरुण मंडळ, जुना पंचमुखी, शाहूपुरी बॉईज इगल तरुण मंडळ, युवक क्रांती, बागल चौक, वुशी असोसिएशन, थांगता मार्शल आर्ट असोसिएशन, शिवनेरी मित्रमंडळ, स्वराज समूह मित्रमंडळ, क्लासिक स्पोर्ट्स, राजे ग्रुप यासह अन्य सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी होऊन खासदार महाडिक यांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला. पदयात्रेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, रोहित पाटील, संजय पाटील, अजय मोहिते, जहांगीर मालदार, अमोल मिंचे, राजू पठाण, उदय कुंभार, स्वरूप पाटील, सचिन पाटील, अर्जुन कोरे, रंजना बुजरे, अक्षय बुजरे, सनी सावंत, व्यंकटेश कोतमिरे, टिंकू साटम, कपिल साटम, इसाक पठाण, सुनील खांबे, अनिल जाधव, अमित कुमठेकर, जावेद इनायत, भैया घोरपडे, अभिजित नायकवडे, लखन चव्हाण, आकाश शिंदे, विशाल ढेरे, प्रदीप कुलकर्णी, विनायक पोवार, राजू बेळगो, संगीता खाडे, स्नेहल मठपती, अलका देवाळकर, शहनाज शेख, आफ्रिन शेख, कांचन जाधव, मीरा सरनाईक, शोभा शिंदे, रतन शेटके, गीता सुतार, रजनी गुजे, सुधा पाटील, रंजना शिरके, वंदना कुलकर्णी, सुमिता देसाई, अनिता कुलकर्णी, अर्चना शिंदे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि नागरिक सहभागी झाले होते.